हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत एनडी स्टुडिओ कर्जत येथे, म्हणजे नितीन देसाई स्टुडिओ कर्जत. ही आहे त्याची एंट्री. एंट्रीलाच असे भव्य आणि दिव्य खूप सारे हत्ती त्यांनी उभारलेले आहेत. एंट्री फी आहे 500 रुपये, 12 वर्षाच्या वर 500 रुपये, त्याच्या खाली 300 रुपये. सुरुवातीलाच आपल्याला शिवाजी महाराजांची पण मूर्ती दिसते, त्यानंतर ही सुद्धा एक मूर्ती आपल्याला एंट्रन्सला दिसते. लेफ्ट साइडला जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा ही मूवी वॉल आहे. सो पूर्वीपासूनचे आत्तापर्यंतचे सगळे पिक्चर्स इथे छान त्यांनी चित्राद्वारे या वॉलवर काढलेले आहेत. त्यानंतर हा आहे एंट्रन्स. इथून आपण आत जातो एनडी स्टुडिओमध्ये. हे आहे, मागे बघितलं तर फ्लोरा फाउंटन आहे आणि बऱ्याच पिक्चरची शूटिंग इथे करतात. हा आहे शनिवारवाडाचा रेप्लिका, शनिवारवाडाचा सेट आहे. इथून आत आल्यावर तुम्हाला हा जो महाल आहे, हा महालाचा सेट, हा पानिपत मूव्हीमध्ये अर्जुन कपूरचा जो पानिपत मूव्ही होता त्यामध्ये हा पेशव्यांचा दरबार दाखवलेला आहे. सो तुम्ही बघू शकता किती छान हा सेट आहे, अजूनही हा त्या स्थितीत आहे. सो जेव्हा शूटिंग असतं तेव्हा मग हा सेट पुन्हा ते मेंटेन करतात, लाईटिंग, कलरिंग आणि कॅमेऱ्याची शेवटी ती कमाल असते. त्यानंतर हा जर तुम्ही बघितलात तर इथे हे पेशव्यांचे सिंहासन आहे. पिक्चरमध्ये पेशवा इथे बसलेले असतात या सिंहासनावर. मागे गणपतीची खूप मोठी मूर्ती आहे. बॅक साईडला घोडे आहेत जे हिस्टॉरिकल सिरियलच्या शूटिंगला लागतात, ते सुद्धा आहेत. सो हे आहे त्याचा फ्रंट गेट ज्या महालात आपण गेलेलो होतो. सो हे सुद्धा त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल. हे आहे ज्ञानेश्वर सिरियल. जर तुम्ही झी मराठीवर संत ज्ञानेश्वर सिरियल बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं असेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या बऱ्याच सुरुवातीच्या सीन्समध्ये हे मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. खूप सुंदर मंदिर आहे शंकराचं, छान रॉक्समध्ये दडलेलं आहे, जंगलामध्ये आहे आणि समोर नदी आहे. सो त्यांनी त्या सिरियलमध्ये ती इंद्रायणी नदी दाखवलेली आहे. सो ही छानपैकी अशी आपल्याला समोर नदी आहे. जवळच तिथे झोपड्या आहेत ज्याच्यामध्ये शूटिंग झाली असेल, त्यांच्या झोपडीची शूटिंग. सो जवळच तिथे समोर त्यांचं छोटंसं झोपडंसुद्धा शूटिंग झालेली होती. सो किती छान आहे निसर्ग बघा. आणि हे सेट्स अगदी खरेखुरे सेट्स आहेत आणि अजूनही ते त्या स्थितीत आहेत. आम्ही सोबतीला गाईड घेतलेला बिकॉज गाईड आपल्याला प्रॉपर गाईड करतात, एकही आपला स्पॉट मिस होत नाही आणि आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळते. गाईडची कॉस्ट 800 रुपीज आहे. हा आहे KBCचा सेट, सीझन 2 इथे शूटिंग झालेली. हे जे आहे म्युझियम आहे तिथे, जिथे तुम्हाला सगळी माहिती मिळते की एक मूवी किंवा एक सिरियल जर आपल्याला शूट करायची असेल तर कोणकोणते सीन्स असणार आहेत, त्याप्रमाणे त्यांना सेट डिझाईन करायला लागतात, कास्टिंग होते. सो स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसिजर दाखवलेली आहे. हा आहे शीश महल. शीश महलमध्ये प्रेम रतन धन बायोमध्ये मधली शूटिंग झालेली, प्लस इथे कुठल्या तरी पिक्चरमध्ये मस्जिदसुद्धा हे दाखवलेलं आहे. सो खूप छान शीश महल आहे, खूप सुंदर आहे, पूर्ण ग्लासचा आहे. सो हा सुद्धा एक मस्ट विजिट महल आहे. तो तुम्ही बघितलात तर तुम्हाला, तुम्ही स्वतः येऊन जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला त्याची ब्युटी कळेल. त्यानंतर इथे जो सेट आहे तो अकबर दरबारचा, जो हिस्टॉरिकल सिरियलमध्ये शिवाजी संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये आपण बघितला असेल. सो हा इकडे हत्ती पण एक होता. त्यानंतर हा आहे लाल किल्ल्याचा सेटअप. सो तीसुद्धा ही सिरियल इथे झालेली. हे आहे प्रेम रतन धन पायोमध्ये, तुम्ही पिक्चर बघितला असेल तर हा आहे तो महाल. हा महाल आम्हाला बघता आला नाही कारण इथे कॉन्फरन्स चालू होती. सो आम्ही बाहेरूनच एक राऊंड मारून गेलो. सो जर तुम्ही इथे आलात तर हा महाल नक्कीच बघा. आतमधनं खूप प्रशस्त आणि खूप सुंदर आहे, म्हणजे रॉयल पॅलेस जो म्हणतात तो जर तुम्हाला बघायचा असेल तो हा पॅलेस, हा सेट नक्की बघा. प्रेम रतन धन पायो या पिक्चरमध्ये पिक्चरचा हा सेट आहे बेसिकली. त्यानंतर अजंठा ही सिरियल तुम्ही बघितली असेल. सो अजंठा पिक्चरमध्ये हे पुढे जे आता ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या अजंठा सिरियलमध्ये होत्या. सो बघू शकता किती सुंदर आहे हे, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला स्वतःला तिथे जाऊन
हे अनुभवायला लागेल. हे छान शंकराचं देऊळ होतं इथे. त्यानंतर ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे ही लई भारी पिक्चरमध्ये रितेश देशमुखचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये वापरलेला. हा आहे चाणक्याचा सेट. सो चाणक्य सिरियलची जी शूटिंग झालेली. हे गावातली घरं असतात तशी इथे घरं बनवलेली आहे. सो गावातल्या घराचं शूटिंग असेल तर अशा घरांमध्ये हे शूटिंग करतात. ही छोटीशी विहीर आहे. सो विहीरसुद्धा त्यांनी तिथे बनवलेली आहे. या पालखी आहेत. सो हिस्टॉरिकल सिरियलमध्ये म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या सिरियल्स होत आहेत त्याच्यामध्ये तोफ आहे. हे सारे मोठमोठे सेट्स असतात. तुम्ही बघू शकता किती छान कोरीव काम केलेलं आहे. हे सगळं काम आम्हाला गाईडनी सांगितलं की हे राजस्थानचे कारागीर असतात ते इथे येतात आणि 3 महिने 4 महिने 6 महिने इथे राहून जसा सेट असेल जेवढा मोठा तेवढा वेळ घेऊन ते हे बनवतात आणि मग ते रिटर्न जातात. सो नंतर मग हे सेट इकडची लोकं मेंटेन करतात. सो सिरियल जशी असेल तसं मग हे मेंटेन केलं जातं. तर इथे बऱ्याच अक्षय कुमार सलमान खान ह्यांच्या पिक्चरचे पण शूटिंग झालेले आहेत या एन डी स्टुडिओमध्ये. आणि हा जो सेट आहे याच्यामध्ये हिस्टॉरिकल सिरियल म्हणजे आपल्या ऐतिहासिक मालिका ज्या असतात संभाजी महाराज शिवाजी महाराज झासीबाई झाशीची राणी ह्या सगळ्या पिक्चर्सची शूटिंग किंवा सिरियल्सची शूटिंग इथे होते. सो तुम्ही बघू शकता किती छान काम केलं आहे त्यांनी. खूप मोठे मोठे रूम्स आहेत. तुम्ही बघू शकता मग शूटिंग असताना मग ते प्रॉपर अरेंजमेंट करून प्रॉपर लाइटिंग्स करून पुन्हा एकदा कलरिंग वगैरे करून मग ते ह्या सेट उभारतात. सो हे आसन आहे त्यांचं सिंहासन आहे. सो तुम्ही बघू शकता किती छान कोरीव काम केलेलं आहे. कुनाडे किंवा त्याच्यावर जी रेखीव काम केलेलं आहे. तुम्ही जर सिरियल्स बघत असाल सो तुम्ही नक्की कुठल्या तरी सिरियलमध्ये पिक्चरमध्ये तुम्ही हे बघितलं असेल मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल या सेट्सबद्दल तर खूप सुंदर होते सेट. आणि हे एन डी स्टुडिओ पण खूप मोठं आहे म्हणजे साधारण आम्हाला 2-2.5 तास लागले हा सगळं एक्सप्लोअर करायला. पण गाईड असल्यामुळे कसं आम्ही प्रॉपर वेने गेलो आणि एका सर्कलमध्ये आम्ही सगळं कम्प्लीट केलं. आणि प्लस ते गाईड आपले अनलिमिटेड फोटोज पण काढतात. सो आपल्याला जिथे जिथे हवे तिथे ते आपले फोटोज पण काढतात. सो मेमरीज नंतर आपल्याला जाताना ते मोबाईलवर ट्रान्सफर करून देतात. हे आहे किचन. किचनची शूटिंग इथे करतात. सो चूल बेसिकली चूल आहे किल्ल्यामध्ये जशी त्यांची किचन असतील स्वयंपाकघर असेल तसं इथे हे मोठं स्वयंपाकघर आहे. आणि छानपैकी इथे शूटिंग होते. त्याच्यासमोर हा सेट आहे. हा आहे रायगड किल्ल्याचा रिप्लिका. सो तुम्ही बघू शकता किती भव्य आणि दिव्य आहे हे. खांबांवर पण किती छान कोरीव काम केले आहे. पायऱ्यांवर छान नक्षी केलेली आहे. सो हे रायगड किल्ल्याचा रेप्लिका आहे. रायगड किल्ल्याचा सेट आहे. सो आपले वेगवेगळे ऐतिहासिक मालिकांचे जे शूटिंग होते तिथे होते. तुम्ही बघू शकता किती मोठे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे दालन जे दाखवतात त्यासाठी मग सेट पण तेवढा मोठा असतो त्यांचा. की राजाचा दरबार असतो मग राण्यांचे दालन असतात वेगवेगळे ते सगळे दाखवतात. तर किल्ल्याच्या आतमध्ये रायगड किल्ल्याची ही प्रतिकृती आहे. सो रायगड किल्ल्यातची हे छान एक घर होतं. झाशीच्या राणीमध्ये हे तिच्या माहेरचं घर दाखवलेलं. त्यानंतर हा आहे तो पूर्ण किल्ला रायगडचा रेप्लिका. सो किल्ल्याच्या आतली जी शूटिंग असते ती इथे दाखवतात ते लोक. तो खूप छान आहे. तुम्हाला जर आवड असेल तर नक्की विजिट करा. बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल इथे. आणि ते काम बघून ना आपण अचंबित होतो की एवढं सुंदर कसं काय सेट असू शकतात. सो आता आपल्याला कळतं की ते मोठमोठे जे सेट्स असतात ते ॲक्च्युली प्लेसला जाण्यापेक्षा ते लोक सेट उभारतात आणि तिथे शूटिंग करतात. सो तुम्ही नक्की विजिट करा एन डी स्टुडिओ. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी इथे सांगते. एन डी फिल्म स्टुडिओ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ओपन असतो. लेफ्ट साईडला एंट्री केल्यावर तुम्हाला वॉशरूम्स आहेत. सो ते नीट अँड क्लीन आहेत. जेवणाची सध्या तिकडे काहीही सोय नाही आहे. पण एन डी स्टुडिओच्या बाहेर आलात तुम्ही तर 5 ते 10 मिनिटावर तुम्हाला रेस्टॉरंट्स मिळतील.
सो तिकडे जेवणाची सोय होऊ शकते. तुमच्याबरोबर जर सीनियर सिटिझन्स असेल किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही इथे इलेक्ट्रिक बग्गी सुद्धा हायर करू शकता विथ एक्स्ट्रा कॉस्ट.